माज एक डायलॉग होता ठटरी बंदे तुम्हारे तुम सबकी तुम्हें भेजो तो तुम मिल लिया दो खसिया हो गए क्या सबके सब कीरा परे तुम्हारी मुंह में ऐसे कैसे पता नहीं लग रहो भाया उससे पहले तो बाबा भी बोले थे है पर देखी नमस्कार मी सुलेखा तळवलकर दिलके करीब मध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आज आपल्याबरोबर जी अभिनेत्री इथे माझ्या समोर बसली आहे स्मिता तांबे <laughs> स्मिता थँक्यू सो मच थँक्यू सो मच टू सिफ्ट अरे गिफ्ट छोटं मोठं गिफ्ट ही भावना आहे दिलसे दिलके करीब मध्ये तुझं अगदी अगदी मनापासून स्वागत आहे मला सुद्धा खूप छान वाटतंय या कार्यक्रमात येऊन याचे एपिसोड्स पाहिलेले आहेत मी काही सुलेखा आणि uh, मला असं वाटतं की जे ते टायटल आहे ना या कार्यक्रमाला दिल के करीब तर तशाच गप्पा होतात आणि देर आर व्हेरी फ्यू मुवमेंट ज्या वेळेला आपण अगदी आपल्या हृदयाच्या जवळच्या गप्पा मारतो हो, हो. देर आर व्हेरी फ्यू मुवमेंट कारण की आपण इतके आता सगळे uh, <laughs> काय म्हणू ते टेक्निकल किंवा मॅकॅनिकल झालोय ना की आपल्याला कुठे काय बोलायचं आहे ह्याचा इतका सराव असतो इतक्या सगळ्या गोष्टी त्यामुळे आज माहीत नाही आहे की तू मला काय विचारणार आहेस आणि मी तुझ्याशी काय बोलणार आहे त्यामुळे त्याची एक वेगळी असते आणि त्या सगळ्या काय म्हणतात त्या ऑर्गॅनिक गप्पा आणि त्या सगळ्या तुझ्या कार्यक्रमात मी बघत आली आहे सो आय एम व्हेरी हॅपी टू बी पार्ट ऑफ दिस शो यू सो मच इट रिअली मेन या पण हे खरंय दिस इज द ट्रुथ स्मिता मी तुला खूप वर्ष बघते इंडस्ट्रीमध्ये आणि खरं तर तू थोडीशी जुनर असेल मला पण मला ना तुझी पर्सनॅलिटी खूप आवडते आणि तुझ्याबद्दलची मला खूप क्युरियोसिटी होती खूप वर्ष वा आणि अभिनेत्री म्हणून तर मी तुझी फॅन आहेच खूप सुंदर काम करते खूप सुंदर काम so करतेस थँक्यू सो मच आणि वेगळ्या प्रकारची कामं करतेस येस yes, येस yes, येस yes, येस yes. तू ते मुद्दामून करतेस का तशा प्रकारची कामं येत जातात तुझ्याकडे आ, मी तुला सांगू का सुलेखा मी खूप इनिशियल स्टेजला जेव्हा या फील्डमध्ये आले तेव्हा मला कळतच नव्हतं मी स्वतःला कुठे प्लेस करायचं आहे किंवा रॅदर आपण आपल्याला कुठे प्लेस करायचा हा चॉईसच नसतो आपल्याकडे आपल्याकडे ज्या पद्धतीने कामं येत जातात त्या पद्धतीने आपण काम करत राहतो एक्सप्लोअर करत राहतो वेगवेगळ्या माणसांबरोबर काम करत राहतो त्यातनं अनुभव घेत राहतो माझ्या इनिशियल स्टेजला मला कळतच नव्हतं की मी कुठल्या एका पॅरामीटरमध्ये फिट आहे किंवा एक्झॅक्टली मला कुठे कुठल्या दिशेला जायचंय mm. uh, मला एवढं कळत होतं की कुठलंही काम केल्यानंतर हे ह्याच्यात माझं मन लागलं नाही आय डोंट नो वाय त्याची कारणं कळायची नाहीत मला पण ह्याच्यात माझं मन लागलं नाही ह्याच्या ह्या प्रोजेक्टमध्ये मी फक्त टाईमपास केला आय डोंट नो एनीथिंग ती mm. एक जी किक एक झिंग एक गंमत कामाची ती एक कळायची Hmm. की बॉस ह्याच्यात मला गंमत आली आणि ह्याच्यात मला गंमत आलं नाही इतकं बेसिक मला नॉलेज होतं कारण मला काहीच या फील्डचा अनुभव नव्हता hmm. मी एम एम फिल करून आलेली तिकटच्या बॅकग्राऊंडमधली मी मुलगी hmm. पी एच डी करत होते मराठी लोकसाहित्य आणि समाज या विषयावर आणि आत्ता म्हटलं की आत्ता कुठेतरी त्या क्षेत्रात मी प्रोफेसर होणार किंवा काय वगैरे आणि अचानक या फील्डमध्ये आलेली hmm. पण एवढं होतं की एक अभ्यासाची बॅकग्राऊंड असल्यामुळे एक अभ्यासाची सवय असल्यामुळे रादर आपण कुठे रमतोय ह्या एका ऑर्गॅनिक इमोशनला मी फॉलो करत गेले वा आणि बस मला मी रमले दॅट सेट मग से मी बघायचं नाही की मला इकडचं आवडलं आहे तिकडचं आवडलं आहे आणि रमणं मग कशातही व्हायचं मी स्वतःला काहीतरी वेगळ्या पद्धतीने एक्सप्लोअर केलं आहे त्याच्यात पण व्हायचं आणि त्यात एक स्वभावाचा भाग मी फटाकन मोनोटोनस पण होते <laughs> म्हणजे मला पटकन मोनोटोनी येते मी त्याच त्याच माणसांबरोबर असेल तरीही मला मोनोटोनी येते किंवा मला त्याच त्याच एका विचारसरणीत असेल तरीही मला मोनोटोनी येते त्यामुळे मीच स्वतः सॅच्युरेट होऊन मला कुठेतरी झट पटायला लागते मी आणि मला इथनं कुठेतरी बाहेर पडायचं असं सतत वाटत राहतं या सवयीमुळे का होईना आय ऑलवेज कीप सर्चिंग ऑन डिफरंट डिफरंट ग्रुप्स वेगवेगळी माणसं वेगवेगळ्या पठडीत काम करणारी माणसं वेगवेगळ्या शैलीची माणसं यांना शोधत गेले आणि त्यामुळे मला असं वाटतं की ते सगळं आलं असावं पण अजूनही तीच बेसिक ऑर्गॅनिक इमोशन आहे आपण रमलो की आपल्याला मजा नाही रमलो की नाही बॉस इथे काही मजा नाही येते दॅट्स द बेसिक इमोशन आय ऑलवेज फॉलो फ्रॉम माय हार्ट स्मिता तू साताऱ्याची ना गं येस सो बेसिकली सातारा वाया पुणे ते मुंबई असं तुझा स्ट्रगल म्हणूया प्रवास म्हणूया आणि ते डायरेक्ट इंटरनॅशनल फिल्म <laughs> खर तर हे असं एका वाक्यातच आपल्याला समप करता येईल पण कसं असतं इन बिटवीन द लाईन्स आपण म्हणतो ना बिटवीन द लाईन खूप काही दडलेलं असतं ऑब्व्हियसली तर बिटवीन द लाईन्स मधली स्मिता तांबे नक्की कशी आहे ते आम्हाला सांग ना हे बघ मी इनिशियल स्टेजला आले ना सुलेखा खोटं बोलणार नाही पण आय मी खूप कॉम्प्लेक्स्ड कुँ मुलगी होते कॉम्प्लेक्स्ड म्हणजे कॉम्प्लेक्स म्हणजे एक तर मला काय करायचं हे मला माहित नसायचं या फील्डमध्ये कसं काम करतात एक चांगलं काम काय आणि त्यामुळे इनिशियल स्टेज स्टेजला मी माझ्या खूप सिनियर्स आहेत त्यांच्याकडनं कधी कधी बोलणी पण खाल्लेली आहे म्हणजे mm -hmm. उदाहरणार्थ माझ्या इनिशियल स्टेजला मला हेमंत देवधर डिरेक्टर मिळाला सो so, मला फार आवडतात हेमंत सर सो so, uh, त्यांच्याबरोबर काम करत असताना एक वेगळी पठडी मग तसं मग राजीव चंद्रकांत कुलकर्णी किंवा वेगवेगळी माणसं आहेत mm. हे मला ग्रूम करत गेले mm. पण मला कळायच नव्हतं की मला कळायचंच नाही की मला इतकी बेसिक लहानपणी एक इमोशन माहीत होती mm. मला ती म्हणजे पडद्यावर काम करत असताना आपल्यामध्ये जरा सगळे गुण जुळतायत पण ते काही गाणं बाबा आपल्याला गाता येत नाही या त्यामुळे आपण हिरोईन होऊ शकत नाही वगैरे असं लहानपणी कुठेतरी वाटायचं पण असं काही नसतं हो पण माहितच नव्हतं ना तेव्हा प्लेबॅक सिंगिंग असतं किंवा काय वगैरे हे माहितच नसायचं सो आपल्याला असं वाटायचं की आपल्याला सगळं जमतं पण हे लोक गातात ना ते नाही जमत आपल्याला वगैरे इतक्या ढोबळ आणि अशा सगळ्या वातावरणात आलेले mm. पण मी त्याला इनोसन्स म्हणते की इट इज गुड की मला जास्त माहीत नव्हतं त्यामुळे mm. मी आणखी क्युरियस बनत गेले आणखी मज्जा येत गेली मला काम करायला सो so, uh, uh, मला माझ्या मी देशण्यामध्ये कुठे फिट होते किंवा काय मला हेही कळायचं नाही Uh, मी एक ॲव्हरेज uh, दिसणारी मुलगी uh, एक एवरेज काम करणारी मुलगी <laughs> सगळं माझ्यामध्ये एवरेज आहे आता मग कुठे वाटायचं असं मला वाटायचं मी खरंच सांगते मी खोटं बोलणार नाही पण uh, <laughs> तू माझ्या नजरेतून बघितलंस ना तर तू म्हणजे मला तू माझ्यापेक्षा खूप भारी वाटतेस म्हणजे <laughs> तुझं प्रत्येक काम बघताना मला असं वाटतं की ऐला हे आपल्याला का नाही जमत किंवा स्मिता असे दिसते ते लुक्स मला जर का असते तर किती बारी वाटतेस पण मी तुला सांगू का वेळोवेळी आपल्याला वेगवेगळी माणसं भेटत जातात ना ती आपल्या मधल्या आतल्या गोष्टींची आपल्याला जाणीव करत राहतात माझी मला खरंच नव्हती आणि मला खूप छान मला हे चांगलं पण वाटत की माझी मला जाणीव नव्हती काय माझ्यात आहे त्यामुळे त्याचा तू ऑर्गॅनिक गोष्टी आहेत ना त्या तशाच राहिल्या Uh, त्यामुळे मी कधी स्वतःच्या लुकमध्ये खूप जास्त बदल करायला गेले नाही काहीतरी ट्रिमेंडस बदल करायला गेलेत किंवा काय एखाद वेळेला मला आठवतं की मी एकदा लाल केस केले होते खाली आणि किशोर कदम म्हणाला हे काय करून आली अस तू मग नाही म्हणून तर मला कळायचं नाही की माझ्यात काय येतंय पण हळूहळू जेव्हा लोक इंट्रोड्यूस करायचे किंवा चांगले डिरेक्टर जेव्हा मिळायचे जेव्हा मी स्वतः फ्रेमवर बघायला गेले म्हणजे जोगवा ही माझ्यासाठी युरेका मुवमेंट <laughs> होती बॉस मला या फिल्डमध्ये काम करायचंय मी फिक्स केलं होतं त्या फिल्म नंतर आणि दुसरी गोष्ट मला ह्याच मीडियममध्ये मला सिनेमा मध्ये खूप एक्सप्लोअर करायचं आहे स्वतःला ही अशी खुणगाठ बांधलेली होती मी कारण मग पूर्वी पुण्यावरनं सिंहगडने हो एखादी एक, एक मुलगी यायची स्टेशनवरच पॉंडशी पावडर लावायची स्टेशनवरच आपली चपाती दिलेली असायची आणि टोमॅटो सॉस टाकून रोल करायचा त्याचा आणि मग ते फोटो अतुल सिधाईकडनं काढलेले ते फोटो घेऊन ऑफिसेसमध्ये फिरायचं ते फोटो मागे पत्ता फोन नंबर असं सगळं लिहून द्यायचं अशा पद्धतीने मी पूर्वी अप्रोच होत होते कामांना पण मला कळत नव्हतं हो की ही पद्धत नाही आहे माझ्या देअर इज मिडियम नाटक आहे आणि आणखी असंख्य गोष्टी आहेत ज्या मला अजून करायच्यात फक्त फोटो काढून ते मला प्रोडक्शन हाऊसमध्ये देऊन माझा स्ट्रगल संपत नाही तर इतक्या नव्या नव्या गोष्टी हळूहळू जेव्हा कळत गेल्या ना सुलेखा so, सो इथपासून ते असा आणि मी तुला सांगते की रंगाच्या बाबतीत मी तुला सांगते रंग आणि माझ्या चेहरेपट्टीच्या बाबतीत मी अट्रॅक्टिव्ह आहे हे मला कळतच नव्हतं आधी आता कळत कळत नाही तर मी तुला मला कळायचं नाही तेव्हा काय ते वगैरे सगळं म्हणायचं की वेगळं काहीतरी वेगळं काहीतरी आहे कळायचं नाही पण जेव्हा जोगवा आला ना है? जोगवा नंतर बेसिकली मला कळलं की बॉस दिस इज द मीडियम आणि इथे समाजामध्ये खूप मागणी आहे आणि आपल्याला या मध्ये आणि इथे एक्सप्लोअर करत गेलो तर आपला अभ्यास आपल्याला ज्या ज्या वेगवेगळ्या आप व्यक्तिरेखा आपल्याला पण तेव्हा हेही कळायचं नाही पण व्यक्तिरेखा यायच्या जेव्हा तर बापरे हिचं काय होत असेल तिचं काय होत असेल एक नव्याने आपल्याला म्हणतो ना की नव्याने सगळ्या गोष्टी कळायला जातात बरं लहानपणी ना एक माझी हॅबिट होती आणि मला हा सायकोलॉजिकल प्रॉब्लेम होता काय का होता मला माहित नाही पण मला ना वेगवेगळी आयुष्य जगायला आवडायची म्हणजे मला माझ्या शिक्षिका किंवा मला माझी मैत्रीण तर मला कायम तिच्या तिच्या एका बॉक्स मध्ये जाऊन बसून तिची आई अशी आहे आणि मग तिचं हे असं आहे मग त्या पण मला माहित नव्हतं लहानपणापासून ही मला सवय होती लहानपणापासूनच मला असं वाटायचं की मी तिकडे जाऊन बसायचे मग नयना लोखंडे माझी मैत्रीण मग तिच्या घरी कसं आहे ओ तिची आई स्ट्रिक्ट आहे मग मी कम्पेअर करायचे ओ नो 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 माय लाईफ इज बेटर बट आहे लेट्स ट्रॅव्हल असं करून मग असं माझी आई अशी असती तर मी काय केलं असतं असे थॉट्स असायचे माझ्या डोक्यात पण या आ, एका तुझ्या थॉट मुळे किंवा या सवयीमुळे ऍक्ट्रेस म्हणून तुला खूप फायदा झाला प्रचंड फायदा झाला म्हणजे मी तुला सांगू का मला ना एक आधी कळायचं नाही इनिशियल स्टेज चे माझा सिनेमा मला कळायचे नाही पण आता तू म्हणशील ना तर मी हावरटासारखी एखादं नवीन पात्र येतं ना तेव्हा मी हावरटासारखी ग्रॅप द अपॉर्च्युनिटी अशी मी त्याच्यावर तुडून पडते आणि मला असं वाटतं की मी कुठे कुठे काय काय बघितलेलं आहे आणि काय काय आणि मी त्याला कसं रेखाटू आणि मग ते एक होऊन जाते एक बनून जातं म्हणजे रुखच्या वेळेला मी तुला सांगते हे मला माहित नव्हतं माझ्या नवरा त्याने मला जाणीव करून दिली की स्मिता मी दिबाकर नाही आहे मी धीरेंद्र आहे hmm. कारण त्याने स्क्रिप्ट वाचलं होतं hmm. त्याने सगळं केलं होतं hmm. आणि त्या फिल्ममध्ये तू रुख मनोज वाजपेयी मी आणि आदर्श गौरव असे hmm. त्या सिनेमामध्ये आहे तर त्या फिल्ममध्ये ना माझ्या नवऱ्याचं आणि माझं लव्ह मॅरेज असतं आणि त्याच्यामध्ये आमच्यात इतका दुरावा निर्माण झालेला असतो कारण आमच्यात एकत्र असं म्हणण्यासारखं काहीच नसतं आमच्या दो एका घरामध्ये दोन डेड बॉडीज राहतात अशा पद्धतीचं वातावरण आहे त्या त्या घरामध्ये रुखच्या फॅमिलीमध्ये आणि उलट माझं घर अत्यंत लाईव्ह आणि अत्यंत जिवंत आहे माझं घर बट आय वॉज तू ते कॅरेक्टर यायची घेऊन यायचं आणि नंतर एकदा माझ्या हो नवऱ्याने ते बघितलं बघितलं आणि ते म्हणाले की स्मिता इट्स ओव्हर नाव दोन महिने झाले फिल्मला मी हे ऑब्झर्व्ह करतोय तुझ्यातलं मला कधी सांगायची हिंमत नाही झाली पण हे तुझ्याकडनं होत आहे सो प्लीज कीप इट इन युअर माइंड अँड ही इज ऑल्सो ऍक्टर सो त्यांना हे सगळं जवळून करू शकतो काय ते मग मला ती एक सवय लागली होती कॅरेक्टरायझेशन करता करता की म्हणजे एखादी माझी विचित्र मैत्रीण आहे तर मी माझ्या अत्यंत जवळच्या मैत्रिणीला ते पात्र बनवायचे आणि की ती काय बोलते कारण मला कळणार कसं ना की मला कळणार कसं की या दोघांमध्ये आता क्लास झाल्यानंतर दोघांमध्ये संवाद कसा होतोय काय टोन आहे काय एकमेकींशी बोलतात तर मी हे असले किडे करायचे माझ्या जवळच्या मैत्रिणी माझ्यापासून वेगळ्या झाल्या होत्या सो oh, so अशा गोष्टी आणि देन आय की दिस इज व्हेरी इन्सेंट प्रोसेस आणि आपण हे नाही करायला पाहिजे आणि नवऱ्याने जाणून करून दिली आणि रुख नंतर मी मग ते सगळं असं स्टॉप केलं नाही तर रुखला मी प्रत्येक कुठला तरी तर ते म्हणायचे चांगला नवरा मिळाला तुला सिनेमामध्ये तर माझ्यासाठी चांगलं असतं म्हणजे तुला विचित्र नवरा मिळाला ना बिकॉज <laughs> व्हेरी माझ्यासाठी खूप विचित्र होऊन जातो <laughs> अशा पद्धतीचे कारण मला थिओरी माहीत नाही <laughs> मी जे पण शिकली आहे ना जे पण करते ते मी माझ्या माझ्या सगळ्या अनुभूतीतनं आणि माझ्या माझ्या मला जे काही वाटतं त्या वाटण्यातनं करते त्यामुळे मी काही मोठाली पुस्तकं वाचली नाहीत किंवा काय पण मला ते ऑर्गॅनिकली माझ्याकडनं कसं करतात आणि तेच एक्सप्लोअर करायचं मग ते ॲव्हरेज असू देत ते चांगलं असू देत किंवा ते इट इज माय रेस्पॉन्सिबिलिटी इट इज माय बेबी इट इज माय प्रोडक्ट नाही पण प्रत्येक तुझी जी भूमिका आहे ना त्याच्यामध्ये वेगळे पण दिसतं हो oh. आणि त्याच्यामध्ये ना म्हणजे आता तू मला सांगितलं म्हणून मला कळलं नाही तर मला असं प्रत्येक वेळेस तुझी वेगळी वेगळी भूमिका जेव्हा मी बघते तेव्हा मला असं वाटतं की अरे हे किती इझिली त्याच्यामध्ये समरस होते हा, 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 मी तुला सांगू आजी नावाची फिल्म केली होती देवाशिष माखेजाची ती नेटफ्लिक्सवर आहे फारच कल्ट फिल्म आहे म्हणजे अत्यंत डार्क फिल्म आहे आणि ती फिल्म करताना एक असं झालं होतं माझ्या पात्रावर आहे ना माझ्या पात्राचं सतत असं म्हणणं आहे की मला कोणी समजून नाही घेते ना तर ना मला त्याची आता ती ते कोड कसं सोडवायचं काय आता म्हटलं हे समजून नाही येते तर आपण हजारो बरं आपण हजारो सिनेमांमध्ये आणि हजारो याच्यामध्ये मोरलेस हे प्रसंग पाहिलेले आहेत सगळे सो माझ्या वाचनात एक पुस्तक आलं होतं यू कॅन हील युअर लाईफ लुई हे हा त्याचं ते पुस्तक आलं होतं आणि त्याच्यामध्ये आपले आजार आणि त्याच्यामागची आपली थॉट प्रोसेस असं ते तुला माहिती तर त्याच्यामध्ये तुम्हाला सतत तुम्हाला एक्सप्रेस न होणं तुम्हाला सतत वाटण की तुमच्यावर कुणीतरी अन्याय करत आहे किंवा काहीतरी होत आहे तो तुम्हाला सर्दी होत आहे पात्राला सर्दी दिली आहे सो सतत माझं नागत आहे आणि ती मी सर्दी तर ते देवाशिष म्हणायचं की काय ते तुला ठेवावं असं वाटतंय तर ठेव अँड ही इज व्हेरी ओपन एक्सपेरिमेंटला तो जराही असा पण ती इतकी वर्ग झाली आहे आणि नंतर मी नीना ताईला मध्ये फोन केला होता आणि so, नीना ताईला म्हटलं की नीना ताई मी असं एक्सपरिमेंट केलं सो नीना कुलकर्णी so, नीना नीना वॉज सो हॅपी की तू अशा पद्धतीचं एक्सपेरिमेंट म्हटलं आता मला खूप मजा येते की आता मी फिजिकॅलिटी किंवा मनाच्या लेवलवर किंवा कधी कोणाचे भाषेत शब्द तुटतात किंवा कुणाचे फार वेगवेगळे पॉझेस असतात आणि इंटरेस्टिंग असतात आता तुझा पण पॉझ घेण्याची स्मिता असं म्हटल्यानंतर एक पॉज जातो एक शांतता जाते सो दिस इज इज इंटरेस्टिंग युअर पर्सनॅलिटी गोष्टी एक्सपेरिमेंट करत असताना खूप मजा ते सुद्धा डेव्हलप केलंय तर तू जसं म्हणालीस ना की एखाद्या भूमिकेमध्ये तूरतेस बरोबर तसं वेगळ्या वेगळ्या दिग्दर्शकांनी काय काय गोष्टी आपल्याला शिकवलेल्या असतात त्याच्यामध्ये कधी कधी आपण अडकून जातो तसं बरोबर सतीश राजवाडेंनी असंभवच्या वेळेला मी मी ऍप्स्युटली डिरेक्टर ऍक्ट्रेस आहे डिरेक्टर जे काही सांगितलं ते देवाकडून आलेलं वाक्य समजायचं आणि तसं परफॉर्म wow, तर जेव्हा सतीशला मी विचारायचंय की सतीश हा आ, सीन कसा करायचा आहे तर तो एक म्हणायचा सरप्राईज मी oh. आणि त्याच्यातून जी लिबर्टी मिळायची wow, काम करायला nice, nice. आणि त्यांनी एकदा मला सांगितलं होतं की नेहमी सगळे जण पॉझेस घेतात तसे नको घेऊ थोडे ऑड पॉझेस घेऊन ऑड पॉझेस हेशन इंटरेस्ट होत कदाचित ती सवयच लागून गेली हो 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 अरे खूप खंमत असते नुसते आपले आपण वेगळ्या ठिकाणी श्वास घेतो वाक्यांमध्ये यु नो त्याने सुद्धा खूप गमती निर्माण होतात आणि यु आर जस्ट स्टेअरिंग और यु आर जस्ट ब्लिंकिंग किंवा तुम्हाला कळतच नाही यु आर लुकिंग आउटसाईड एव्हरीथिंग म्हणजे खूप मीन करतं माहितीये का सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात छोट्या छोट्या तुमच्या आय मुवमेंट आणि हे सगळं काम करायचं ना म्हणजे असं वाटतं की यार समुद्रासारखं मीडियम आपण असं हाटासारखं पात्र शोधायचं आणि मग त्याच्यात काहीतरी सापडवायचं आणि त्याच्यात मग ती टीम पाहिजे बरोबर ते सगळं एक्सप्लोअर करताना सो दॅट्स द ब्युटी दॅट्स द ब्युटी ऑफ दिस फील्ड सो जोगवा आतापर्यंतच तुझं सगळ्यात फेवरेट कॅरेक्टर होतं तू म्हणालीस जोगवापासून मला मला म्हणू की दिशा मिळाली जोगवा तर आउटस्ट काही करणार नाही करणार नाही एंजर सुलेखा आहे ती आणि तू छान तिला तिला आवड म्हणजे ज्या उत्तम स्मेल करतात आणि ज्या उत्तम दिसतात त्या सगळ्या मुली तिला थँक्यू असं आहे त्याला खूप आवडतात हो खरंय पण की त्याला खूप आवडतात उत्तम स्मेल करणाऱ्या आणि छान दिसणाऱ्या मुली तो मुलगा आहे का मुलगा येतो त्यामुळे मला तू आवडली असं असा एक साइन देऊन गेला हा कुठे येतो जोगवा हाँ. करेक्ट सो जोगवा तर फुला इंटरेस्टिंगच होती फुला इज जे, जे सगळं काही त्या जोगतेणींबरोबर आणि यांच्याबरोबर होत आहे ते सगळं एक्सेप्ट करून बॉस हे असं जगडं आहे आणि मी या जगड्याचा भाग आहे अशी ती फुला होती रिअलिझम होता तिच्यामध्ये तिच्यामध्ये रिबेल नव्हता आणि ती सौशिक नव्हती मी जगती आणि मी आता तिचं वय झाल्यानंतर काय होईल हा वेगळा भाग आहे वगैरे पण व्यक्तिरेखांमध्ये तर हो डेफिनेटली बहात्तर मध्ये राधा का कॅन्डल मार्च मधली माझी भूमिका जवळपास सगळ्याच तुझ्या परतू मधली आई म्हणजे हा मला खूप म्हणजे खूप आवडतात म्हणजे मला असं वाटतं की ह्या ही पात्र आहेत ना ही स्मिताला खूप काही देऊन गेली आहे म्हणजे एक जगणं समृद्ध करतात ना तुमच्याला कारण मी स्वतः इंडिव्हिज्युअली ह्या सगळ्या व्हॅल्यूज कशा आल्या असत्या माझ्या आयुष्यात व्हॅल्यूज कशा येतात तुमच्या आयुष्यात तुम्ही ते एक्सपिरियन्स करता हे सगळं तर मी एक्सपिरियन्स करणार नव्हते पण ती पात्र एक्सपिरियन्स करत होती त्यामुळे ते स्मितात येत होते की इट्स नो नीड टू एक्सपिरियन्स ऑल दिस थिंग्स दिस इज द लाईफ दिस इज द युनिवर्स आणि मग तुम्हाला ह्या पण एक्झिस्ट करतात हे ही पण दुःख आहेत आणि हे पण सुख आहे आयुष्यामध्ये अशी पण पात्रं आहेत जी अत्यंत निडरपणे आयुष्य आपलं जगणं एक्सेप्ट करतो राधा का म्हणते कोणीतरी तुझी वाट पाहत आहे म्हणून तुझ्या प्रवासाला अर्थ आहे आपल्याला घरी वाट पाहणारी माणसं असतात ग पण ज्या दिवशी वाट पाहणारं कुणी नसतं आणि त्या दिवशी घरी यावं लागतं ना आपल्याला त्या क्षणी आप आपल्याला कळतं की बॉस आणि अशी माणसं आयुष्य करून जातात आपली कुणीच वाट पाहत नाही आहेत आणि जगतायत प्रवास करत आहेत mm. सो अमेझिंग आहे सगळं ती फिलॉसॉफी ते सगळं इतकं अमेझिंग आहे आणि मग अशी पात्र का नाही समृद्ध करणार मग तुम्हाला काहीतरी देऊन जातात यार आणि ते खूप खूप म्हणजे यू कांट प्राइज इट तुम्ही त्याला प्राईज नाही करू शकत तुम्ही त्याला त्याला कुठल्याच ब्रॅकेटमध्ये नाही घालू शकत इट जस्ट अ फिलिंग इट इज विथ यू विथ यू लाईफ टाईम असं मला वाटतं स्मिता तांबे हे पात्र कसं आहे हे हे धमाल आहे uh, म्हणजे आय एम आयम द मी सांगू मी स्वतःला असं म्हणेल की आय एम बॉम ऑफ इमोशन्स माझ्यात खूप इमोशन्स आय कॅन फील दॅट म्हणजे मी Uh, आता बॅलन्स लाईफकडे चालली आहे की ऍक्टिंग इज जस्ट पार्ट ऑफ माय लाईफ माय oh. लाईफ इज डिफरंट hmm. आणि त्या सगळ्या गोष्टींकडे माझा प्रवास चालू आहे hmm. पूर्वी तसं नव्हतं माझ्या आयुष्यातल्या चोवीस तासातले मी जेवढे झोपली आहे झोपेत hmm. सुद्धा मला स्वप्न तीच hmm. यायची यायची म्हणजे मी वीस वीस तास फक्त ऍज अन ऍक्टर म्हणून स्वतःवर आणि मग त्या सगळ्या पिरियडमध्ये माणूस म्हणून एक तुम्हाला शिकणं किंवा ग्रुम होणं साचत होतं सगळं सबकॉन्शियस माइंडमध्ये पण ते तुमच्या आचरणात उतरवणं हे माझ्याकडे होत नव्हतं गेल्या काही वर्षात मागच्या दोन वर्षात रादर असं म्हणशील दोन वर्षात आय एम व्हेरी मी एका अत्यंत छान पाथवर आहे की बॉस आय जस्ट वॉन्ट टू नो वॉट इज माय लाईफ म्हणजे फक्त हे नाही असू शकत आपल्याला हेच ध्येय नाही असू शकत आणि हे जगणं नाही असू शकत ह्याच्या पलीकडे स्मिता काहीतरी आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या आणखी इनरंट खूप छान इमोशन्स आहेत hmm. इमोशन्सचे बाजार करणं बंद झालं पाहिजे म्हणजे उदाहरणार्थ माझ्या इमोशन्स ज्या आहेत आयुष्यातल्या त्या मी माझ्या सिनेमांमध्ये वापरायचे आणि मग मी ते ॲप्रिसिएशन घेते मी की तो जो पैसा आहे तो कमवते आणि मी त्याच्यातनं आनंद घेते बट आता एक मला माझ्या इमोशन्स विदाऊट एनी रिझन त्या माझ्यासाठी वापरायच्या त्या माझ्या मला त्या एक्सप्लोअर करायच्यात मला त्या एक्सपिरियन्स करायच्यात सो so आता तिकडे तो प्रवास चालू आहे त्यामुळे तो एक ब्युटिफुल आहे आय होप मी तुला सांगण्यामध्ये यशस्वी झालीये की आय थिंक इट्स नॉट कॉम्प्लिकेट म्हणजे मला त्याच्यावरून एक विचारावं असं वाटतंय तुला म्हणजे की हा बदल कधी झाला लग्नानंतर हो तू म्हणू शकतेस बिकॉज अ व्हेरी गुड पार्टनर इज व्हेरी इम्पॉर्टंट इन युअर लाईफ कारण तुमच्या आयुष्यातली खूप मोठी स्पेस जो आहे तो तुमचा पार्टनर ऑक्युपाय करतो आणि तो कॉम्प्लिमेंट करायला पाहिजे म्हणजे असं नाही आहे की त्याने एक थॉट घेऊन आला ही ऑलवेज कॉम्प्लिमेंट मी बेसिकली ही इज ह्युमरस द व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट दॅट ही इज व्हेरी व्हेरी ह्युमरस आणि व्हेरी आर्टिस्टिक अत्यंत आणि आमच्यामध्ये गंमत अशी आहे की मला काही फार त्याची भाषा कळत नाही त्याला काही फार माझी भाषा कळत नाही आहे हो तो अमराठी आहे आणि बुंदेलखंडी ऍक्च्युली म्हणजे ही स्पीक्स व्हेरी नाईस हिंदी मी पण हिंदी, हिंदी आम्ही घरामध्ये हिंदीच बोलतो पण माझी आता हिंदी बरी झाली आहे पण इट इज ऑलवेज इनिशियल स्टेजला ट्रान्सलेटेड व्हर्जन ऑफ मराठी हिंदी आता, आता तुझं द्विवेदी आहे स्मिता द्विवेदी सो आ, ते, तशा पद्धतीचं होतं आणि तो अस्खलित हिंदी बोलतो म्हणजे व्यवस्थितच हिंदी बोलतो तो अशा त्याला नवाबी पण बोलता येते त्याला उर्दू खल्लेस पण बोलता येते त्याला अशी सगळी व्यवस्थित बोलता येते त्याला बुंदेलखंडी बोलता येते थे, थेट अशी तर त्यामुळे मग आमच्यामध्ये खूप म्हणजे एकदा मला सांगायचं सा होतं की त्याला काय म्हणून रताळं घेऊन ये बाजारात उपवास होता तर मी त्याला सांगितलं हा रताळा लेके तू बोला रताळ क्या होत आहे स्मिता रताळ अरे रताळ तर ते बाजारात पर्यंत पाठ होईपर्यंत रताळाचं रताळू झालं होतं सो so, गिव मी रताळू असं म्हणून so, रताळू क्या होता है असं <laughs> so, म्हणून सब्जीवाला विचारतोय अरे नाही रताळू होता है। मेरी बीवीने एक मिनिट मी फोन लगा के देता देतो रताळू अरे सब्जीवाले भैया रताळा रताळ नाही है क्या होता है रताळ रताळ क्या होत आहे आणि मग कुठला तरी एक मराठी भाजीवाला त्याने पकडला त्याने रताळ अरे वो है उधर त्याला म्हणतात रताळ बेगम तुम मुझे स्वीट नहीं हो सकती <laughs> तो बेगम म्हणतो आता मजा मस्तीमध्ये बेगम म्हणतो त्याच्या फोनवर नाव पण बेगम माझं oh, wow, या तो बेगम म्हणजे हे नाही बोल सकती ती आणि मग आता त्याच्यावर काय बोलायचं मला हा मी स्वीट मोटॅटो तर बोलू शकत होते असं पण आपणच इतके रिजिड असतो ना रताळा कसं नाही कळा जा शोधा रताळ असं म्हणा आपल्याला आयुष्य काढायचं वगैरे बट यु नो अशा काही पद्धतीचे काही हिलेरियस एक्सपिरियन्स होत असतात ता तुम्ही भेटलात कुठे मी जी इंटरनॅशनल फिल्म तू म्हणत होती अमेरिका त्याचे बुंदेलखंडी डायलॉग्स धीरुजींनी लिहिले या दॅट फिल्म बुंदेलखंडी लायटर सुद्धा आहेत आणि आर्टिस्ट पण आहेत आर्टिस्ट पण आहेत अँड डिरेक्टर सुद्धा आहेत म्हणजे श्रीराम राघवन विशाल भारद्वाज कमीने वगैरे सगळ्यांना असोसिएट होते सो so, uh, खूप साऱ्या एनएसडी पास आउट आहेत ते बेसिकली so, सो असं खूप इनिशियल म्हणजे खूप काम करत आलेले आहेत वेगवेगळ्या आणि ह्याच्यामध्ये आम्ही स्टोरी बोट रायटर आहेत ते खूप छान स्टोरी बोट करतात ते म्हणजे बदलापूर शुभमंगल सावधान दमलगा के हैशा वगैरे अशा सगळ्या सिनेमांचं स्टोरी केलेले केलेलं आहे त्यांनी अच्छा कुठे भेटले इंटरनॅशनल फिल्म भेटले हा सुद्धा एक इंटरेस्टिंग आहे इंटरनॅशनल फिल्म आहे अमरिका नावाची त्या फिल्मचे डायलॉग्स त्यांनी लिहिलेले आहेत hmm. सो आमची भेट नॉर्मल झाली वर्कशॉपच्या वेळेला वगैरे अशी नॉर्मल hmm. एक धीरेंद्र आहे अँड ही इज व्हेरी लाईक पर्टिक्युलर फॉर द वर्ड्स म्हणजे माझं एक डायलॉग होता त्याच्यामध्ये ठठरी बंदे तुम्हाला तुम सबकी तुम्हें ही भेजत होती मिलियाखे दो खसिया हो गए क्या सबके सब कीरा परे तुम्हारी मुंह में ऐसे कैसे पतो होने लग रहो बाय उससे पहले तो बाबा भी बोलते होशियार है पर की असं असे त्याचे टोन्स आहेत वेगळे आता तुला हे सगळे लक्षात ठेवायचे आणि सगळं असं सगळं बोलायचं बट ही इज वेरी पर्टिक्युलर ठटरी बंदे तुम आए तुम सबकी तर आप ठटरी बंदे तुम आए तुम सबकी ठटरी बंदे तुम तुम सब ठठरी तुम सब, तुम सब... सब सब पे क्यों स्ट्रेस दे रहे हो बंदे तुमाए तुम तुम सबकी तुम्हें ही भेजो तो तुम्हें लिया के दो खसिया हो गए सबके सब हे सब। असत अन्ना दे आवाज है सो इज वेरी पर्टिकुलर अबाउट द डायलॉग्स टोन्स तोडू ना ये मत तोडू ये साथ में है ठटरी बंदे तुम्हारे तुम तुम्हारे तुम सबकी तुम्हें भेजो तो तुम्हें लिया के दो खसिया हो गए सबके सब कीरा परे तुम्हारी मुंह में ऐसे कैसे पता नहीं लग रो ब्या से पहले तो बाबा भी बोले थे हो सारे अशा त्यांचे हे सगळं करून घेण्याच्या पाठीमागे ही वॉज अ मॅन की असे नाही कर सकते ये अगर ऐसे आया तो ही आयगा हो असं म्हणून आणि मी कंप्लीट मराठी बॅकग्राऊंड ना म्हणजे ना गं आपल्याला ह्याची सवय नसते सगळ्याची म्हणजे आपल्याला पण त्यांनी ते करून घ्यायचं तर ना माझी एक सवय असायची ज्याने जा, आमची तर ना मी एक भांडी घासण्याचा भांडी घासत घासत आम्ही असं होतं की ते का इंदिरा गांधीने नसबंदी करा तो खाऊ खाऊ का पीछे है। उखी भी नसबंदी करा दो असे पता लगो अस अस म्हणून ते वाक्य बोलते आता हे असच पाहिजे त्यांना त्यांना असं नाही ऊ भी नसबंदी करा दो पतो लगो हवे असे बोल नसबंदी करा दो पतो लगो असं असं करून मी भांडी घासते तर आता मला ना भांडी घासायला खूप आवडतात चुलेखा आणि ना मला अरे मला भांडी घासायला खूप ती गावाकडची माती अशी मिळालेली आणि माती घेऊन ते पितळेचं भांड आहे त्याला ती कलई वगैरे त्यांनी ते काळं काळं करतात ना आपलं चुलीच्या हुरामुळे तर ते सगळं करून ठेवलं होतं त्यांनी आणि मी त्या भांडी घासणत रमले आणि मी रमले आणि मी डायलॉगच बोलत नाही कारण मी रमले तोच तो एक आवाज साऊंड भागे आणि रात्रीची वेळ शूटिंग आणि मी त्याच्यात रमले अशी आणि मला ना ते इतकं आवडत होतं सगळं तर मला डायलॉग बोलावं वा, आतूनच वाटत नव्हतं बिकॉज मी त्याच्यात खूप रमले होते आणि मग ते असे बसले स्मिता जी आप लाइन क्यों नहीं बोल रहे हो आप हाँ। लाइन बोलो स्मिता जी वो टाइमिंग बहुत जरूरी है हाँ। ना ना, ना सॉरी सॉरी वो देखो बिजनेस में बहुत जरूरी होता है तो हाँ। मैं इसके साथ ले रही हूँ ना तो मुझे वो अंदर से आना चाहिए होगा नहीं अंदर से आना है आपको लाइन बोलना है सो प्रशांत इज नॉन मैं तला तो फॉरिन रिटर्न होता तला ना हिंदी है ना तला कही है हुँ। हुँ। You need to understand comfort zone. Mm. यू नीड टू अंडरस्टँड कम्फर्ट झोन आणि असं सगळं असं तो म्हणतो की ॲक्टर्स कम्फर्ट झोन अँड यू टोन नो यू हॅव टू मॅच इट यू कान जस्ट बी लाईक लाईक यू हॅव टू बी लाईक तो असाच चांगला असतो आणि मग मला कळलं दिग्दर्शक पण आपल्या आणि मी ते घासण्यामध्ये घालन एका पॉईंटला ते असं चिडले स्मिता जी बिजनेस इंपॉर्टेंट नहीं है इतना नसबंदी इंपॉर्टेंट है यहाँ पे असमर्थन इंदिरा गांधी करा के जा रही इतना मेजर इशू है हाँ। ये बैकड्रॉप आहे आप समझो असमर्थन आणि मग मी शांत झाले ते ओरडल्यानंतर आणि मग ते म्हणजे नवरा तेव्हा नवरा तेव्हा नवरा नव्हता ते ते ओरडल्यानंतर मी धीरूजीच म्हणायचं त्यांना तुम्ही ते ओरडल्यानंतर मी शांत झाले आणि मी हा ओके हा नसबंदी करा दो आणि झाला सीन वगैरे सगळं शांत झालं तिथून पुढे काहीच नाही म्हटलं की हॅलो लाईक हे समजतंय वगैरे असं एक लँग्वेज शिकाणे आहे ना तर काय असं वगैरे सगळं जाऊन मी हॉटेल वर आले हॉटेल वर आले आणि तोपर्यंत तो वाजले होते साडेबारा हु. साताऱ्याचे जे हॉटेल तिकडे मी म्हटलं खायला का? हो काही आहे दूध मिळेल का नाही फ्रीजला कुलूप लावून जातो मालक ओके मग काय मिळेल आता इथे पान मिळेल बाहेर तुम्हाला खायला असं म्हणाले नहीं हो भूख लगी मैं खाला का ही मिलना नहीं तो धीरू हाँ। जी मगन आगे अस्मिताजी जस का नहीं नहीं, नहीं भूख लगी है तो मैं खाना पूछ रही हूं उनके पास है क्या वगैरह कहाँ <laughs> पूछ रहे हो आप खाना ये गाना पद्ध है उपाशी है चेंज बिंज खिलाता हूं आपको खाना म्हटलं असा काय हा एकदम असा पांढऱ्या घोड्यावरचा राजकुमार यावा तसा हा माणूस माझ्या भूकेला भूक लागली होती खूप भूक लागली होती भांडी घासण्याच्या नादात लक्षात नाही आलो माझ्या की मी खूप वेळ घेतलाय शूटिंग देन आलो आम्ही आणि नंतर त्यांनी प्रोडक्शनला गाडी मागवली आणि केलो आम्ही तर मग आम्ही वीस किलोमीटर असे गेलो काहीच खायला नाही आम्ही परत आलो आणि मग आम्ही एकोणतीस किलोमीटर असे गेलो त्याच्यानंतर त्याने छोटासा काहीतरी धाबा असा शोधून काढला आणि ज्याच्यामध्ये मैद्याची रोटी आणि अंड भुर्जी असं त्याने द्यायला तो तयार झाला आणि मी आपली तिथे डोळ्यातनं पाणी माझ्या की भूक लागलेली असल्यावर बॉस सगळं देव असतं ना आपल्यासाठी मी आपली तोडती म्हणजे खाऊगे नाही मॅन तो कप कपका खाली आता मग आपण इतका टाइम लिया ना तब तक मी खाना खा था आणि ऍट दॅट टाइम लाईक आय दॅट की हा जो माणूस आहे उपाशी असताना आपल्याला खायला घालण्यासाठी इतकी इंटेन्सिटी स्पेंड करू शकतो आणि स्वतःचं पोट भरलेलं भरलेलं असताना असं नाहीये की त्याला पण खायचंय बॉस ये <laughs> जिंदगी भर म्हणजे खिलाय काय बस आयुष्यभर मला खाला जाणार दॅट वॉज द मुवमेंट जेव्हा पण आम्ही काहीच बोललेलो नव्हतो पण मग धीरुजी आपण माहिती आपण काहीच बोलत नाही ना <laughs> <laughs> जो भी लगता है अंदर आहे असं करून मग नंतर आम्ही शूटिंग वर आलो ना काही नाही आणि त्याच्यानंतर जवळपास एक वर्षानंतर जेव्हा धीरूजींचा वाढदिवस आला ऍट दॅट डे ही प्रपोज मी ओ त्या दिवशी त्यांनी प्रपोज तोपर्यंत त्यांचे मित्र वगैरे दोन तीनदा भेटल्यावर भाभी वगैरे असं बोलायला सुरुवात केली होती बट ॲट द डे ही प्रपोज मी आणि तो म्हणाले की तो शादी करण्या आप आपण डिसाईड करलो असं वगैरे अँड मला काही ऑप्शनच नव्हतं म्हणजे मला ऑप्शन पेक्षा मला आतून आवडत होते ते खूप जास्त आणि एका वर्षात बोलणं वगैरे व्हायचं फार नाही ग फार नाही तीन वेळेला वगैरेच भेटलो असो आम्ही कारण मी कुत्र्यासारखी नंतर मी वेळासारखी कामाला लागले होते दो दो फिल्म्स करत होते mm. मी आणि मी बाहेरच सतत तीन चार वेळा भेटलो असो आम्ही पण दॅट मेमरीज वॉज व्हेरी स्ट्रॉंग म्हणजे ना आम्हाला असं झालं असेल की अमेरिकामध्ये आम्हाला जे एकमेकांबद्दल वाटतंय म्हणजे तिथे फक्त घडलं आणि घडल्यानंतर एक रुजणं असतं ना ते अख्ख्या वर्षामध्ये घडलं की वी आर फिलिंग समथिंग सो दॅट स्पेस इज व्हेरी गुड म्हणजे ती जी स्पेस मिळाली होती ना ती चांगली स्पेस मिळाली होती आम्हाला की त्या स्पेसमध्ये पण एवढ्याच कमी ओळखीमध्ये आयुष्य काढायचंय हे डिसिजन घेणं म्हणजे कारण तू भेटली नाही आहेस ना अजून त्याला जेव्हा माझ्या घरी आलेला प्रत्येक व्यक्ती म्हणजे अनुपमा ताकमुके आता रिसेंट उदाहरण आहे आय एम वेरी हॅपी स्मिता को बहुत बहुत कोन्स आय एम व्हेरी हॅपी थँक्यू सो मच स्मिता को बहुत अच्छा मिला कोन्सन मुझे भी बहुत अच्छा इन्सान मिली लाइफ में सो mm -hmm. so, इतक्या कमी वेळात एक इम्प्रेस मग होतं त्यांचं त्यांचा एक ओरा असा आहे किंवा बिकॉज ऑफ हिज आर्टिस्ट किंवा त्याच्यामुळे असा आहे आणि पीस लवर आहेत mm -hmm. uh, मी जेवढं बोलतीये एक्स्ट्रा बोलतच नाही ते म्हणजे फक्त ते माझ्याशी किंवा अत्यंत जवळच्या मित्रांबरोबर नाहीतर एक्स्ट्रा वर्ड नाही बर नो नॉनसेन्स कॅटेगरी म्हणजे जराही नॉनसेन्स बोलणार नाही जराही नॉनसेन्स बोलणार नाही एकदम तेवढंच जेवढं झुजबी जेवढी गरज आहे तेवढंच बोलणं आणि इम्प्रेसिव्ह बोलणं आणि स्वभाव खूप कमालीच आहे म्हणजे प्रचंड प्रेमळ आहेत ते बेसिकली सॉफ्ट हार्टेड आहेत जरी कमी बोलतात तरी पण सॉफ्ट हार्टेड आहेत आणि असं आहे की आमच्यामध्ये एक डील आहे की एकदा स्मिताने ठरवलं म्हणजे आता आमच्या दोघांचेही मित्रमंडळी हे फार वेगळे आहेत हा। आणि वेगळे आहेत म्हणजे धीरुजींचे मित्र घरी येतात तर नॉर्मली गाणं गाणं अशी पार्टी एक छान आपली महफिल आहे काही कविता होत आहेत काहीतरी असं काही होत आहेत आणि जेव्हा माझे लोक येतात तेव्हा धिंगाणा घालतायत गाद्यांवर उभे राहतात आणि ते म्हणतात <laughs> ओके ऐसा वाला पार्टी था क्या मुझे बताना था पण आम्ही असं आहे की आम्ही एकमेकांच्या ह्याला खूप अडॉप्ट केलेलं आहे कल्चर खूप एकमेकांचं अडॉप्ट केलेलं आहे आमच्या घरात दोन सण होतात सुलेखा एक सण तिथला होतो एक सण आपल्या महाराष्ट्रीयन पद्धती कुठलेही सण हे दोन होतात कारण एम पीला एका दिवसानंतर सण येतो आपल्याकडे संक्रांत जर चौदाला ला असेल तर त्यांच्याकडे पंधराला असेल सो असा डिफरन्स असतो एका दिवसानंतर मग आम्ही दोन दोन दिवस सेलिब्रेट करतो म्हणजे कितना अच्छा आहे ना टू टू टाइम सेलिब्रेशन टू टू टाइम मिठाई बन रही है टू टाइम ॲस ए आणि ही फुडी मॅन इट फुडी व्हेरी फुडी तू पण ना हो खूप फक्त <laughs> <laughs> मी असं म्हणत मला डायट करायचं मला डाट करायचं करायचं करायचंय <laughs> आणि बस मी सकाळी ठरवते आणि मग तीन तासानंतर असं <laughs> होतं सो आय एम फूडी बेसिकली सो so, ते पण आमच्यामध्ये खूप एक इंटरेस्टिंग कनेक्शन mm -hmm. आहे खूप छान कनेक्शन आहे आणि वी आर व्हेरी कल्चर्ड mm -hmm. म्हणजे मला माझ्या ज्या कल्चरमध्ये गोष्टी आहेत त्यांचं संगोपन करायला फार आवडतं म्हणजे मला उदाहरणार्थ रांगोळी आहे किंवा त्याच्यातले रंग आहेत किंवा आपल्याकडे ज्या पद्धती आहेत म्हणजे ताटासमोर रांगोळी का काढायची किंवा अगरबत्ती का लावायची किंवा ह्या सगळ्या गोष्टी का करायचं दिवा का लावायचा कारण अग्नी आपल्या एनर्जीज असतात सगळ्या त्या सगळ्या तुम्हाला स्कॅटर्ड असतात त्या सगळ्या कॉन्सन्ट्रेट कराव्या लागतात सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या जशा मला जतन करायला आवडतात ही इज ऑल्सो व्हेरी कल्चर तो त्यांना सुद्धा त्या सगळ्या गोष्टी करायला आवडतात सो आम्ही सग सगळे सण असे वेड्यासारखे तुफान म्हणजे गणपती असतात आमच्या घरामध्ये एक तर माझा नवरा हाताने गणपती बनवतो त्याला मूर्ती विकत घेणे ही कॉन्सेप्ट त्याला त्याचं असं म्हणलंय की मूर्ती कशी विकत घ्यायची मूर्ती का भाव कसे होऊ शकतात आणि तो एका वेळेला पाच पाच मूर्ती बनवतो तोही स्वतः भाव करत नाही तो म्हणतो घेऊन जा मी बनवल्या ती एक्स्ट्रा तुम्ही घेऊन जा सो ते म्हणतात की भगवान का मोल नाही होऊ शकता भगवान है वो मोल वाले हम कोण आहे अशी त्यांची आणि त्यांना म्हणून ती बाजारातून विकत आणायची मूर्ती ही कॉन्सेप्टच कळत नाही मग ते हाताने बनवतात सात दिवस आमच्या घरी गणपती असतात गौरी असतात ह्या वर्षीपासून तर गौरी पण आहेत मग मागच्या वर्षीपासून तर त्याचीही एक गंमत सात दिवस आमच्याकडे वेगवेगळी माणसं येऊन वेगवेगळे आर्ट वेगवेगळ्या कला त्यांच्या सादर करतात कोणाचे डान्स फॉर्म असतात ते सादर करतात कोण गाणारे असतात ते ते गाऊन जातात बर But... सो so, एक खूप छान वातावरण असतं घरात आणि आय जस्ट लव्ड इट हे hey, मी आधी एक्सप्लोर केलं नव्हतं काम एके एक काम अशी <laughs> जी एक मुलगी होती सो हे विसरले होते मी सुलेखा आजच्या माझ्या आयुष्यात सगळ्या हा आयुष्य जगणं सुरुवात केली असती लाईफ लाईक आपण जगतोय दीज ऑल थिंग आर पार्ट ऑफ युअर लाईफ तुमचं जगणं माहित नाही यार दोन मिनिटानंतर तुमचं काय होणार आहे आणि मग म्हणाल की यार ये तू कुरकांना रेही गया असं नाही व्हायला पाहिजे सगळं आयुष्यामध्ये झालं पाहिजे म्हणजे आमच्या घरामध्ये मी आधी वन झिरो वनमध्ये राहायचंय तिकडनं शिफ्ट झालं तिथे रेंट नाही राहायचं हे मी विकत घेतो तिकडे आम्ही चूल ठेवली होती घरात ओ oh. किसने बोला मुंबई में चुला नाही हो सकता हम आणि आम्ही चुला किती गोष्टी लिट्टी चोखा बनवायचो आम्ही त्याच्यावर आपली ती रस्ता वांग्याची भाजी चुलीवर छान होते ती बनवायचो सो वी डू लॉड ऑफ थिंग्स असे सोचणे का नाही क्या है oh. जो मन मेया करणे खतम करू जशी आहेस अशी अतरंगी तसाच नवरा मिळालाय पण ही खूप मोठी गोष्ट आहे जो खरे खरं खरे खूप अतरंगी तुझ्या सगळ्या आवडीनिवडी जपणारा तुझे सगळे इमोशन जपणारा खरं नवरा मिळाला अगं आम्हाला आता गाय पाळायची आहे आता आम्ही तोच विचार करतो पाच मांजरे पण आम्हाला गाय हवी आहे आम्हाला गाय पाळायची दोघांनाही आणि आता विचार करतो की कसं होईल कसं होईल तर मग आम्ही दोघेही म्हणतो सी देव भगवान आहे राधिका आहे का, का तू आहे भी आएगी आणि आम्हाला खूप आवडतो म्हणजे तू जर विचारलंस ना मला आत्ता मला चुलीवर रोज म्हणशील तर तू स्वयंपाक म्हणजे आमच्या घरात सगळी मातीची भांडी आहे तू बघशील मातीच्या भांड्यांमध्ये आम्ही वरण असं कुकरला लावणं वगैरे कैसे कुकर में कौन पकाएगा यार अंग्रेज पकाएंगे कुकर में हम हाँ. हाँ मटके में ऐसे दाल डालो पानी डालो और फिर वो खोलती है धीरे 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 उबलती है धीरे धीरे पकती है <laughs> यू you नो know, और फिर उसमें मिट्टी का इसका ऐसे स्वाद आ जाते हैं ओह हो फिर क्या लगता है सो यू नो दैट काइंड ऑफ थिंग्स सो रस्सी का एकदम हा, हाँ दिस इज वॉट द एन्जॉयमेंट ऑफ लाइफ एंड आई मी कधी असं केलं नव्हतं म्हणजे आमच्या घरामध्ये पाटावर म्हणत आहे तर त्याच्यावर मिक्सर मध्ये चटणी हा प्रकार नाही बॉस ताज्या ताज्या पेरूची चटणी माझा नवरा य दर्जा तू कवट असतं आपलं त्याच्या चटण्या mm. टमाटर की चटणी मुली की चटणी अशा वेगवेगळ्या चटण्या बनवत होतो पाट्यावर म्हणता बढियासा बन... oh. mm -hmm, म्युझिक <laughs> और फे पे चटणी ज्या <laughs> so kind of मी आता खूप जास्त एक्सप्लोअर केल्या आय एम एन्जॉइंग इट लॉट स्मिता तुला आता एवढं सॅटिस्फाईड बघताना मला इतका आनंद होतोय थँक्यू सो मच कारण तुझं आयुष्य तसं बऱ्यापैकी खडतर होतं खूप पण आता तुझ्या चेहऱ्यावरती जे सॅटिस्फॅक्शन आहे बॉडी मध्ये जे एक सॅटिस्फॅक्शन आहे मला खरंच खूप बरं वाटतं आणि मनापासून वा आनंद होतोय मी तुला सांगू कसो लेखा मी गेल्या बारा वर्ष इतकी रिगरस या फील्डमध्ये काम करत होते ना इतकी पॅशनेट आपल्या कामाच्या बद्दल म्हणजे आता या प्रोजेक्टचं काय होणार भेंडी पुढे आता आपण तर गेलेलं आहे पुढे काय होणार मग ते प्रोडक्शन लेवलवर नीट झालं पाहिजे ते झालं पाहिजे असं झालं पाहिजे तसं तीस ऑल एक्सपेक्टेशन्स या ब्लडी आणि ह्या सगळ्या एक्सपेक्टेशन्स आहेत आणि दुसरी माणसं आपल्या तालावर नाही नाचू शकत यार त्यांचे प्रत्येक प्रोजेक्टमध्ये प्रत्येक माणसाचे घेण्याचे हेतू वेगळे असतात mm. तुम्ही डिफाईन नाही करू शकत कुणाचा हेतू तुम्ही ह्याच हेतूने या असं mm. कमांड नाही करू शकत mm. तुम्ही अशी अपॉर्च्युनिटी देऊ शकता त्यांना mm. की बघा दिस इज अ गुड अपॉर्च्युनिटी तुम्ही या हेतूने प्रोजेक्टमध्ये mm. या अदरवाईज तुम्ही नाही लोकांना आणि हे mm. कंट्रोलिंग आहे हे रॉंग आहे आणि आपलं आपलं काम करायचं आणि मग शांतपणे आपलं काम आहे ते चरणी अर्पण करायचं आणि तिकडनं निघून जायचं so, आता ते स्विच ऑन स्विच ऑफ तुला जमायला लागेल व्हेरी व्हेरी आणि ते खूप वर्षानंतर म्हणजे मला आता खूप वर्षानंतर नाही तर मग केसच सगळा पण hmm. आता ते खूप इंटरेस्टिंगली जमतं आता तुला सांगू का सुलेखा आता मला कधी आपण वेगवेगळ्या सेटवर असतो आणि mm. तेव्हा लोकांचे जे बिहेव्हिअर पॅटर्न mm. कधी कधी फ्लक्च्युएट oh, बिहेव्हिअर oh, पॅटर्न oh, आपल्याला oh. लक्षात येतात mm. तेव्हा आपण रिलेट पण करतो की हो काही वर्षापूर्वी मी सुद्धा अशीच होते सो इज द फेज आणि मी बिश करते की ह्या फेजमधनं समोरचा व्यक्ती पटकन निघावा mm. कारण ते त्याच्यासाठी हेल्पफुल आहे ते त्याच्यासाठी चांगलं आहे कधी कधी कोणाचं अग्रेशन बघते तर ओके दिस इज जस्ट अ मुवमेंट दॅट्स वाय युआर अग्रेसिव्ह बट यु आर हार्मिंग युअर बॉडी नो बडी अबाउट युअर अँगर जस्ट थिंग ओके दिस इज सो इरिटेटिंग आय डोंट वॉन्ट टू स्टे हिअर असे करून सगळे निघून जातात तुमची पर्सनॅलिटी कोणाला फारशी आवडत नसते कारण तुम्ही अँगरमध्ये स्वतः आहात आणि तुम्ही तुमचा जीव तुमचं रक्त जाळताय आणि इतर त्या सिच्युएशन पासून पळतात सो इट्स नॉट गुड फॉर एनिबडी सो हे सगळं कालांतराने माणसाला कळतं आणि मग तो उदाहरणार्थ जेलसी mm -hmm. मी नेहमी असं म्हणते की कंटेम्पररी ऍक्टर्स आणि mm ऍक्ट्रेसेस -hmm. यांच्यामध्ये खूप वेगळ्या पद्धतीची मैत्री असायला पाहिजे बिकॉज mm तुला -hmm. माहिती आहे प्रत्येकाच्या नशिबाला जे काम असतं ना ते सुलेखा कुठेच जात नाही तुला झोपलेलं असेल ना mm -hmm. तरी माणसाला टॅप केलं जातं उठवलं जातं mm -hmm. बॉस हे तुझं काम आहे mm -hmm. म्हणून हो. असं म्हटलं जात मग ते कुठे जाणार आहे तुमचं कुठेच जाणार नाहीये मग आपल्यामध्ये ती मैत्री काय आणि मला सुद्धा काय असं नाही मी सुद्धा ह्याच्यातनं गेलेली आहे की बॉस मी इतकी पॅशनेटली काम करते मी असं करते मी तसं करते पण अस तू <laughs> <laughs> कोण तू मी असं करते मी असं करते कारण तुला वाटतंय म्हणून तू करतेयस इट इज युअर हॉबी सो तू कुणावर उपकार नाही करत आहेस हे तुला वाटतंय hmm. तुला चांगलं काम करायचं म्हणून तुझी जिद्द आहे म्हणून तू अशी आटापिटा करतेस hmm. पण ते तुला वाटतंय ते समोरच्या माणूस तो कसा रिलेट करेल ना समोरचा माणूस ती पॅशन कशी रिलेट करेल पण तेच तुम्ही काम असाल तेच तुम्ही शांत असाल तर तेच तुम्ही अत्यंत तुमचं तुमचं काम करत आहे ऍटलिस्ट यू कॅन इन्स्पायर एनीबडी तुमच्या त्या प्रोजेक्टमध्ये तेवढ्या वेळापुरतं काम करून कोणीतरी एखादा माणूस एक एक किंवा शंभरातला अर्धा माणूस इन्स्पायर होऊन गेलेला ना ही खूप मोठी अचीवमेंट इट्स अ व्हेरी बिग यु नो इट इज व्हेरी सिम्पल खूप सोपं आहे कुणाला तरी आपल्याबद्दल जलस फील करा इट इज व्हेरी डिफिकल्ट कुणाला तरी आपल्याबद्दल आपल्याकडे बघून इन्स्पायर होत आहे कोणीतरी आणि काहीतरी करावं असं वाटतंय यु नो mm दॅट्स -hmm. व्हेरी you डिफिकल्ट know, आणि ते खूप इंटरेस्टिंग आहे mm -hmm. त्याच्यामध्ये काहीच एफर्ट्स नाही आहे जलस कोणाला फील करून द्यायचे बापरे mm -hmm. सगळं रंगवून रेखाटून सांगा हे करा ते करा कम्युनिकेट करा काही पण इन्स्पायर करत असेल तर ऑप ऑप होत राहतो माणसावर माणूस प्रत्येक माणूस बुद्धिजीवी आहे प्रत्येक माणसामध्ये टॅलेंट आहे सो so, तो इन्स्पायर होत राहणार so, mm. तो बघणार ही एव्हरीबडी इज गुड ऑब्झर्वर त्याला जे जिथे कुठे बघायचंय आणि घ्यायचंय ते प्रत्येक माणूस हुशारीने घेतोच वी जस्ट अंडर एस्टिमेट ह्युमन मी आय थिंक आय टॉक टू मच खूप खूप काही शिकायला सुद्धा मिळाला काही ऐकायला मिळालं आणि ही नवीन स्मिता तांबे मला खूप आवडते इनफॅक्ट त्या दिवशी मी तुझ्या सेट वरती आले होते तेव्हा अचानकच खूप वर्षानंतर आपण भेटलो आणि तासभर आय थिंक बोलत बसलो होतो तासभर 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 पण तुला माहितीये का मला एक गोष्ट तुला सांगायची जेव्हा केव्हा तू ना माझ्यासाठी अशी एक जे डॉल असतात ना म्हणजे बाहुल्या जे इतक्या सुंदर आणि असा एक असतो ना आहा ही काय दिसते बॉस अशा वगैरे आणि त्या दिवशी तू सेटवर आले मी तू गेल्यानंतर म्हणत होते अजूनही तिच्यात काहीच फरक नाहीये ग म्हणजे इतकी वर्ष झाली ती इतक्या वर्षांपूर्वी पण अशीच दिसत होती ती आत्ता पण अशीच दिसते म्हटलं काहीच फरक नाही ग ती तशीच दिसते ग्रेस आहे तसंच बोलणंय तिचं तितकीच वल्नरेबल आहे ती आणि तितकीच ती दाखवणार पण नाही की ती वल्नरेबल आहे सो दॅट्स द ब्युटी जे मी ऑब्झर्व्ह करत होते सो इट्स व्हेरी ब्युटिफुल यार कसं तू मॅनेज करते सुलेखा मध्ये मला मी काहीच करत नाही अगं नाही मला मी आहे तशी आहे मला काही लपवता येत नाही मला समोरची व्यक्ती आवडली तर मी आवडली सांगते नाही आवडली तर मी स्वतःकडे ठेवते थिंग ही स्प्रेड स्मिता खरंच खूप खूप म्हणजे खूपच मजा आली म्हणजे इथे येताना मला खरंच माहिती नव्हतं की मी एवढं एन्जॉय करीन पण म्हणजे तुला भेटायची ओढ तर होतीच कारण मला तू पहिल्यापासूनच खूप आवडतेस आणि तुझी पर्सनॅलिटी मला खूप आवडते पण एक एवढ्या छान रंगतील गप्पा असं मला वाटलं वाटलं खूप मजा आली हो मी सांगते सुलेखा पण मला खात्री होती की आपल्या गप्पा रंगणार आहेत कारण मी तुला सांगते एकतर ना तुझ्यामध्ये एक खूप छान क्वालिटी आहे ते म्हणजे समोरच्याला असं एक बटन दाबून द्यायचं आणि खर <laughs> बोलते तुला ती करेक्ट नस कशी दाबायची करेक्ट कळ कशी दाबायची तुला कळते आणि दुसरी गोष्ट सुलेखा असं नेहमी होतं मला असं वाटतं एका गोष्टीच्या बाबतीत इट इज नॉट नेसेसरी की आपण एकमेकींच्या खूप घट्ट मैत्रिणी असावं बरोबर आहे मला असं वाटतं उलट ना ते जे असे रिलेशनशिप <laughs> असतात ना <laughs> ज्याच्यामध्ये आपल्यामध्ये काही बर्डनच नाही एकमेकींचं काहीही एकमेकींना लागे नाहीये तरीही स्टील दे आर व्हेरी दे आर कम्युनिकेटिंग इन अ व्हेरी गुड वे एकमेकींबद्दल एक छान एकमेकींना कम्युनिकेट करावं असं वाटतं सांगावं असं वाटतं दॅट इज द बेस्ट रिलेशनशिप आय थिंक सो पण मला कुठेतरी हा कनेक्ट कायम तुझ्याबद्दल वाटलाय मला मला तू आवडतेसच पण तुला आठवत असेल तर मिकटाला आपण मॉर नाही कुठे होतो मकाव मकावला होतो आणि त्यावेळेला मला कळलं की न गुणिके न गुणिके न गुणिके न गुणिके काहीतरी तुझा प्रॉब्लेम झालाय आणि तेव्हा मी माझ्या रूममेटला सोडून मी म्हटलं की नाही स्मिता तांबेचा प्रॉब्लेम झाले मी ओळखत पण नाही बरं का तुला पण मला असं वाटलं नाही स्मिता तांबेचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय तर मी बॅग बिग पॅक करून तुझ्या रूम मध्ये आले नो पण माझी आणि तुझी ओळखही नव्हती आणि मला वाटलं नाही नाही शी नीड्स मी सो क्यूट झाले का तेव्हा मी पॅक करून आले होते जेव्हा की दुसऱ्या दिवशी सकाळी माझी फ्लाईट होती फ्लाईट होती आय नो आणि मी रात्रभर राहिले होते माहितीये मला अगदी व्यवस्थित माहिती आहे मला आठवतंय कारण हे बघ तो क्षण असा होता जेव्हा मी मक्कावलं होते राजीव वॉज नो मोर आणि असा तो क्षण होता आणि त्यावेळेला मी खरंच मला कळत नव्हतं की मला त्या क्षणी मी तर तुला सांगते की दॅट डेथ टॉट मी दॅट एव्हरीथिंग इज टेम्पररी बॉस हे सगळं मला त्या क्षणी शिकवलं आणि त्या क्षणी ना मी तुला खरंच सांगते सुलेखा आपण ज्यांना मैत्रिणी मैत्रिणी म्हणतो किंवा ज्यांच्याशी आपण बोलतोय ज्यांच्या बरोबर आपण एक आपला व्हॅल्युएबल टाइम स्पेंड करतोय बट वेगळीच माणसं असतात जी आपल्यासाठी आपल्याबद्दल असा विचार करत असतात आणि त्यांच्याशी आपला असा कनेक्ट असतो आपण किती अज्ञानी असतो तो कनेक्ट समजत पण नसतो आणि ती माणसं येतात यार अशी देवासारखी धावून येतात सो so, यू आणि त्यावेळेला ज्या आणखी आपल्या मैत्रिणी होत्या रेशमताई असेल किंवा मानसी असेल ज्या पद्धतीने एंटरटेन करत होती अशी किती रिअल माणसं मला त्या क्षणाला भेटली जी माणसं अशी बॉस आली यार आणि म्हणजे तुझं ते येणं होतं मला देवासारखं होतं कारण जेव्हा वेन यू फील वेन यू वेल्ट की आपण आतून खूप वीक आहोत यार आत्ता मला तर मला तर असं वाटतं की एक्सेप्टेड की तुम्ही आणि मला आधाराची गरज आहे आर ऑफ शोल्डर्स डोंट बी इन फॉल्स तुमच्या मध्ये राहू नका बॉस आय एम स्ट्रॉंग आय एम हे ते ते यू विल बी स्ट्रॉंग राईट नाव यू आर नॉट स्ट्रॉंग दॅट्स ओके फाईन पण त्यावेळेला तुम्ही जी माणसं सगळी आला होता ती खरंच देवासारखी होतात आणि त्यामुळे ही त्यावेळीची जी माणसं आहेत ना त्यांचा कनेक्ट विसरू शकत नाही आणि मी तुला सांगते की जे तू म्हणालीस ना की आता कसा काय तो एक बदल झालेला आहे दॅट फॉज अ मोमेंट वेअर माय जर्नी स्टार्टेड की माझा तो तो जर्नी सुरू झाला होता तो क्षण होता mm -hmm. ज्या क्षणी बॉस काय असो आपलेपणा काय असो mm -hmm. इमोशन समजून घेणारा माणूस म्हणजे नेमका काय असतो आणि आपण जे स्वतःला समजतो की आपण अरे यार आपण असे आहोत तसे आहोत मग आपण एक्झॅक्टली exactly कसे आहोत mm -hmm. आपण जे स्वतःला की बॉस आपण तर एकदम खंबीर वगैरे पण mm जेव्हा -hmm. युथ यू वॅक यू इमॅजिन द बिगेस्ट मुवमेंट ऑफ युअर लाईफ ना दॅट द स्टार्ट मला असं वाटत दोके कळतं ना जेव्हा भा की बॉस आपल्याला पाणी ह्या रंगाचं आहे त्या क्षणी मग ठीक आहे कळलं ना आता ह्या रंगाचं आहे आता नाव मूव देन डोंट बी इन फॉल्स इल्युजन आणि कुठल्या पण अशा नशेमध्ये राहू नका की खोटं वागू नका आणि मुळामध्ये काय माहितीये का आपल्या फील्डमध्ये असं खूपदा होत लेखा आणि मला ह्या विषयावर बोलायचं आहे रादर मला ह्या विषयावर काहीतरी काम करायचंय ते म्हणजे ना आपण या फिल्डमध्ये आलोय ना त्यामुळे आपण आपल्याला इतकं कव्हर अप करतो ना कारण आपल्याला शेल्टर बनवायचं असतं आपल्या आजूबाजूला कारण आपल्याला काही आतमध्ये घुसू द्यायचं नसतं आपल्याला काम करून निघायचं असतं तुम्ही प्रोफेशनलिझम 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 असं म्हणता पण त्या प्रोफेशनलिझमच्या मध्ये माणूस म्हणून तुमची काय कुसंबना होती माणूस म्हणून तुम्हाला काय वाटतंय मला इनिशियल स्टेजलाच नाही अरे मी तीस दिवस काम केलं ह्या व्यक्ती बरोबर आणि आता ती मुलगी आता ती असं कसं काय वगैरे ह्या सगळ्या एल्युजन मध्ये ते शिकलेच मी कालांतर की नाही बाबा ते फक्त कामापुरती आहे प्रोफेशनल आहे ती पण मग त्या सगळ्यामध्ये की मी माणूस म्हणून कशी आहे मग मला हे काम सोडून इतरत्र मला काय करायचं आहे बॉस हे सगळं या खरेपणाला एकत्र जाणून नाहीतर मग खूप सायकोलॉजिकल प्रॉब्लेम होतात म्हणजे हे आता हे करोनामध्ये लॉकडाऊनमध्ये तर किती ती तू केसेस बघितलं की ज्या केसेसमध्ये तुला रिअल चित्र कळलं इंडस्ट्रीचं की बॉस आपल्याला सगळं दिसताना इतकं फ्लरिश दिसतं पण ती व्यक्ती तो माणूस किती अलोन असतो तो किती एकटा असतो तर बेसिकली हा जो कनेक्ट आहे ना आणि हे जे सगळे आपले इमोशन्स आहे ना याला खूप दाबून आणि ह्याला खूप खोटं आपल्याला की नाही दाखवायचं आहे नाही हे करायचं नाही करायचं मला असं सांगायचं की बी लाईक अ ह्युमन बी लाईक हा ट्रान्सपरंट आणि डोंट असं स्वतः अनालाइज करू नका की समोरचा माणूस जज करतोय इफ इज जजिंग यू द इट इज हिज जॉब इट इज हिज आय एम व्हॅल्युएबल इन हिज लाईफ इन हर लाईफ दॅट ही इज जजिंग और शी इज जजिंग मी की इतका त्याच्या आयुष्यातला इतका महत्त्वाचा वेळ तो मला जज करण्यामध्ये घालवतो म्हणजे मला तर देवच म्हणायला पाहिजे तर की इतका व्हॅल्युएबल टाइम तो स्पेंड करतो माझ्या मॅटेस आय एम समथिंग इम्पॉर्टंट हेच समजलं पाहिजे सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्या दॅट रिअली मॅटर्स की तुम्हाला ते खूप शांतता आणि ते खूप छानपणे सगळं बघायचं आणि छान करायचं आणि एक्सेप्ट करायचं आपल्याला दुःख झालं आहे ओके आपल्याला दुःख झालं आहे नाव बी आर वीक वीक वी आर स्ट्राँग स्ट्रॉंग ओके एक्सेप्टेड ॲज इट इज मूव्ह ऑन स्मिता एक शेवटचा प्रश्न म्हणजे प्रश्न काढले होते मी त्याच्या व्यतिरिक्तसुद्धा आपण खूप गप्पा मारल्या ॲक्च्युली पण तू आयुष्यात खूप काही अचीव केलं आहेस आत्तापर्यंत माझ्या लेखी तू खूप यशस्वी आहेस तुला काय वाटतं आणि तुझ्या लेखी यशाची व्याख्या काय आहे आणि काहीतरी करायचं राहून गेलंय का असं वाटतंय so, अजून आयुष्यात सो आत्ता जर तू खूप वर्षापूर्वी हा मला प्रश्न विचारला असतं तर मी सांगू शकले असते सा, की मी ह्या टक्केवारीमध्ये यशस्वी आहे किंवा आत्ता मला असं वाटतं की हो हे हे मी अचीव्ह केलेलं आहे पण आत्ता मला काय रिअलाईज होतं uh, माहिती आहे का सुलेखा म्हणजे मी काही अशी कुठल्या मार्गाला लागली आहे वगैरे अशातला भाग नाही आहे पण मला असं लक्षात येतं की सक्सेस इतकी रिलेटिव्ह किंवा इतकी तात्पुरती तुमची अवस्था आहे ना कारण की जेव्हा स्टेट अवॉर्डची पहिली ट्रॉफी मला हवी होती तेव्हा मी जी झटपट करत होते आणि ती मिळाल्यानंतर मला बारा दिवसात त्याची क्रेज निघून जाणं आणि आता आपण फक्त त्याला आठवडत नाही एकदा सगळं डस्टिंग करतोय आणि त्याला आणि मग अशा सगळ्याच ट्रॉफ्या ज्या आहेत आयुष्यामध्ये मग ती मग कामाची म्हणशील तर तुला एक पात्र परफॉर्म केल्यानंतर मग आपल्याला असं वाटतं की अरे बापरे ठीक आहे ओके मग पुढे काय वगैरे असं इतकं सगळं तात्पुरतं आहे ना त्यामुळे सक्सेसच्या पाठीमागे आत्ता म्हणशील ना तू तर माझं शून्य लक्ष आहे मी म्हणजे खरंच सांगते तुला mm. कारण की मला कळतच नाही की मी कस कुठली गोष्ट मिळाल्यानंतर मी म्हणू की मी सक्सेसफुल झाले mm. पण तू म्हणशील मी आनंदासाठी खूप आपापलेली आहे आय एम लिव्हिंग द mm. मोमेंट म्हणजे मी आत्ता ज्या माझ्या लाडाची मी लेखक ज्या सेटवर जाते माझा प्रत्येक दिवस मला एन्जॉय करायचा असतो माझी एनर्जी मला अशी एकदम गॅदर करायची असते कधी कधी खूप वेळ दिवस तुम्ही एकत्र काम करतात तर ग्रुपमध्ये पण असं होतं ना एकमेकांचा कंटाळा लागतो अगदी स्वाभाविक येते होतच आपल्याला असा मी अचानक बाहेर जाऊन वेगळ्याच लोकांमध्ये बसते आणि मग परत ती एनर्जी गॅदर करते मला असं वाटतं आपल्याला सकीन नाही झालं पाहिजे कुठल्या पण एका निगेटिव्हिटी मध्ये किंवा मोनोटोनी मध्ये सकिन नाही झाला पाहिजे मी जो माझा मूळ उद्देश काय होता मला ॲज अन ऍक्टर काम करताना मला आवडतं माझे डोळे चमकतात oh. मला असं mm. खूप हा मला जेव्हा एक उत्तम शॉर्ट देते मला काहीतरी सुचतं त्या क्षणाला काहीतरी असं चैतन्य निर्माण होतं आयुष्यात आणि माझी किक आहे mm. आणि मी जर माझ्या आयुष्यातले बारा तास तिकडे कॉन्ट्रीब्युट करते जो इतका व्हॅल्युएबल टाइम आहे तर मग मला बाय हुक करू तो मला कॉम्प्रोमाइज करायचं नाही फॉर एनी टॉम डी कॅन हॅरी फॉर एनी रॉंग थॉट प्रोसेस ऑर एनीथिंग सो मला असं वाटतं की मी जर आता पळते ना तर पळते किंवा मला प्रत्येक क्षण जगाव असं वाटतं आता मी तुझ्या बरोबर इंटरव्ह्यू देते ना आय एम एक्स्ट्रीम एक्सायटेड खूप एक्सायटेड आहे की मी तुला काय सांगू आणि काय नको आय एम देअर इन द मोमेंट बिकॉज आय वॉन्ट टू एन्जॉय इट कारण आता पुढच्या पाच मिनिटाला हे सगळं संपून जाणार आहे मग आता तू सांग मला कसं आता हे पाच मिनिटाला पुढचं संपणार आहे मग मी कसं त्याला कॅटेगरी करू मी त्याला कसं टक्केवारी ठेवू किंवा मी कसं म्हणून त्यामुळे यश हे जे आहे ते मला असं वाटतं की तुमच्यासाठी लागू नाही होत म्हणजे मला ना तुझ्यासाठी म्हणेल की मी तुला म्हणू शकते की सुलेखा यशस्वी आहे मी माझ्यासाठी नाही म्हणू शकत की मी यशस्वी आहे किंवा काय तर लोकांनी ते म्हणू देत की अरे स्मिता यशस्वी आहे किंवा काय वगैरे मला असं वाटतंय की मला वाट फक्त ह्या आनंदाच्या प्रोसेसमध्ये दे कारण मला खरंच कुठल्याही गोष्टीचा पंधरा दिवसानंतर कंटाळाच येणार आहे मला कुठलेही अवॉर्ड मिळाल्यानंतर कुठलेही पात्र परफॉर्म केल्यानंतर मग ते निघूनच जाणार आहे तर मग जस्ट वॉन्ट टू बी इन द मुमेंट दॅट द पॉइंट सो सक्सेसफुल किंवा यशस्वी किती काय वगैरे माहित नाही पण हा आनंद म्हणशील तर आता ह्या <laughs> so, 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 so क्षणाला sure? hmm. मी प्रचंड आनंदी आहे सो 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 हॅपी दॅट्स इट आणि काही करायचं राहून गेले असं वाटतंय आयुष्य लॉर्ड ऑफ थिंग्स सुलेखा खूप गोष्टी आहेत ज्या मला एक्सप्लोअर करायच्या आहेत म्हणजे खूप साऱ्या गोष्टी ज्या मी केलेल्या नाही मला खूप सारी ठिकाणं बघायची आहेत बरं जी मी बघितलीच नाहीयेत आणि मी टी मध्ये बघते त्यांना किंवा काय वगैरे मला खूप सारे ट्रिप्स लाईन अप करायच्या खूप साऱ्या ट्रिप्स लाईन अप करायच्या hmm. मला आई पण सुद्धा अनुभवायचं ज्याच्याबद्दल मी कधी विचार नव्हता ब्युटिफुल फेज ऑफ युअर लाईफ म्हणजे एका बाईसाठी एक ती hmm. अत्यंत ब्युटिफुल फेज असते तर मला ते एक्सप्लोअर करायचंय ज्याच्याबद्दल मी कधी विचारच केला नव्हता मी आपली आपल्या कामामध्ये राहत होते सो दॅर लॉर्ड ऑफ कॅरेक्टर्स अजूनही खूप सारी कॅरेक्टर्स आहेत hmm. की ज्यांना वेगळ्या पद्धतीने ट्रीट करायचंय आणि ना ते मला खूप आवडतं मला ना डोक्याचं ना भज झालं पाहिजे बॉस <laughs> जेव्हा आपण ते काम करतो ना एखादं चालना चेतना असं सगळं प्रेरणा मिळाली पाहिजे डोक्याला की बॉस मी आता कसं याला ओढून आणू आणि आता मी कसं याला परफॉर्म करू आणि काय करू म्हणजे प्रत्येक माणसाच्या नॅचरल ना ज्या तुझ्या आणि माझ्या जमीन फरक आहे ग सुलेखा आणि मग अशा किती व्यक्ती आहेत अशा किती बायक आहेत बरं मी बायकाच परफॉर्म करू शकते त्याच्या पलीकडे काही परफॉर्म करू शकत नाही म्हणजे त्याच्यातही लिमिटेशन्स आहेत सो so, मग त्या किती असंख्य बायका आहेत ज्या मला परफॉर्म करायच्या त्यांचं किती किती जगणं आहे त्यांचं कसं मी ते आणून सोडेल आणि असं मला एक पात्र परफॉर्म करायचं ना जे मी केलं नाही सुलेखा ते म्हणजे ना आय मॉन्ट टू स्प्रेड द हॅपीनेस म्हणजे ना एक असतं एक इन्स्पायरिंग पात्र असतात एक हॅपीनेस स्प्रेड करणारी की ती पात्र बघितल्यानंतर ना तुमच्या अशा घरी जाताना इमोशन्स असतात की बॉस ला असं आपल्याला वाटतं की बॉस मला आत्ता हे बघितल्यानंतर अशा किती फिल्म्स असतात ज्या बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की बॉस हे काय जगणं आहे बॉस हे काय विप्लाश वगैरे हो अशा फिल्म किती पॅथस हो आहे पण तरी पण आपल्याला असं वाटतं यार किती पॅशनेटली जगला तो माणूस अशा व्यक्तिरेखा परफॉर्म करायच्यात ज्या इन्स्पायर करतील ज्या हॅपीनेस स्प्रेड करतील सो आय so, थिंक देर इज लॉ मग खूप पकेटलेस्ट आहे पण आता मला आठवत आहेत ते एवढं झालं थँक्यू सो मच स्मिता खरंच खूप बरं वाटलं तुझ्या बरोबर बोलून हे मी दहा मिनिटांपूर्वी सुद्धा बोलले होते आपण <laughs> चर्चा चालू केली वेगळ्याच विषयावर आणि परत चर्चेत वाहवत गेलो आय नो आय नो सो आता खरंच सांगते <laughs> थँक्यू सो मच खूप मज्जा आली आणि आपलं जे वेगळं कनेक्शन आहे ते कायम असंच राहू देत मलाही मलाही खूप मजा आली आणि आपलं हे कनेक्शन राहणार आहे असंच सुलेखा कारण ना आपण खूप ग्रो होतो हो हो आपण हो, अनुभवांनी आपण yes. सिच्युएशननी खूप ग्रो होतो आणि मग ग्रो झाल्यानंतर जी नात्यामध्ये <laughs> काय म्हणते एक बांध तयार होतो किंवा बांध नाही एक राहत नात्यामध्ये एक बंधन असते mm -hmm. एक नॉट असते असं mm -hmm. म्हणतात तर ती नॉट तयार होते पण काही वर्षापूर्वी मग ते असं असतं की रहीमन धागा प्यार का न तोडू छटकाय फिर ना जुडे जुडे गाठ पडजाय सो <laughs> so, आता आपल्यामध्ये ते इतके एक्सपिरियन्स नाही आपण असं झालेलं ना आपण ती अशी तोडणार नाही तो धागा <laughs> <laughs> कारण आपल्याला माहिती एकदा गाठ पडली की पडली आणि मग गाठ निघत नाही असं असतं सो दॅट्स दॅट्स लाईफ टीचर्स यू सो येस खूप मजा आली खूप मजा आली आणि काही शिकायला सुद्धा मिळालं प्लीज चुले का असं मी तू माझ्यासाठी इन्स्पिरेशन आहेस ऑलरेडी आणि मला असं ओके थँक्यू स्मिताच थँक्यू सो मच थँक्यू आणि तुम्हाला सगळ्यांना सुद्धा धन्यवाद आमच्या अशा वेड्यासारख्या गप्पा किंवा मी वेगळे वेगळे टॉपिक्स बदलत होतो आणि तरी परत टॉपिक वरती येत होतो सो आम्हाला सहन केल्याबद्दल थँक्यू सो मच यू ऑलवेज स्टे दिल के करीब दिल के करीब